नेपाळमध्ये अडकलेल्या 58 भाविकांची फडणवीसांच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. पनवेलच्या कामोठ्यातील 58 पर्यटक हे नेपाळच्या काठमांडूमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. मात्र काठमांडूला गेल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं. पर्यटन कंपनीकडून 6 लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असं ट्रॅव्हल्सच्या मालकानं धमकावलं होतं आणि यामुळे 58 भाविक काठमांडूमध्ये अडकले होते. अनेक नेत्यांना फोन केले मात्र प्रतिसाद कुणीही दिला नव्हता. अखेर फडणवीसांकडे मदत मागताच एका मेसेजवर फडणवीसांनी यंत्रणा कामाला लावली आणि नेपाळपासून रायगडपर्यंत भाविकांना सुखरूप घरी आणलं.